तर मित्रांनो, रामराम मंडळी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचे स्वागत. तर मित्रांनो, चॅनलवर आमच्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न आमचा रोजच असतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहत आहात हे कांद्याचं रोप. वातावरण सध्या हिवाळ्यामध्ये म्हणजे डिसेंबर एंडिंगला सुद्धा पावसाचं वातावरण सध्या दिसले. तसंच कांद्याच्या रोपाला असलं काही वातावरण मानवत नाही, त्याला थंड लागते, तसेच ऊन पण लागते दिवसाचं. तर तुम्ही आता पाहू शकता की वातावरण सध्या आमच्याकडे ढगाळ आहे वातावरण, त्याच्यामुळं काय काय रोग पडलेत. कांद्याच्या रोपाच्या जे पाती आहेत त्यांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. तुम्ही बघू शकता त्याचा वरचा भाग पिवळ्या पिवळ्या कलरचा झाला आहे, फरणासाळी सुरू आहे. तर आपण पाहत कोणते सर्वात प्रथम आपण आपल्या शेतकरी मित्राला विचारूत, त्यांच्याच वावरातून थेट आपण बोलत आहोत. तर सांगा की कशामुळं झालं. तुम्हाला सांगा गेलं तर आता सध्या हा हिवाळा, हिवाळ्यात चांगला येतो कांदा, म्हणून लागवडीसाठी आपण रोप ती तयार करतो. परंतु याच्यात आलं आबाळ, आणि आबाळामुळे धुक्क एक आहे ना आबाळ, याच्यामुळं याला मररोग, कांदा सडणं, मररोग ही याच्यावर पडते परिणाम होतो. आणि त्यातून आता याचा अवकाळी पाऊस आहे, गारा ते पडल्यात तर खूप परिणाम झाले बघा की आता गारा बी पडल्यात असं ऐकण्यात आले, त्याच्यामुळे हे आले. तर हे मर रोग म्हणजे काय, तर जमिनीतील फ्युजरियम ऑक्सिस्पोरम बुरशीच्या प्रादुर्भावामुळे कांदा सड होते. तसेच काही वेळेस रोपवाटिकेतील लागण झाल्यास तसंच पुढे त्या प्रादुर्भावात वाढ होते. या रोगाच्या प्रादुर्भावाने सुरुवातीला पाणी पिवळसर पडते, तुम्ही पाहू शकता, होऊन वाढ खुंटते. यानंतर पाणी शेंड्याकडून करपत येतात, मुले गुलाबी होऊन सडतात, तसेच मुळालगतचा भाग सडतो, असे कांदे सहज उपटता येतात. तर ह्याच्यावर आपण उपाययोजना काय काय कराव्या तुम्हाला सांगतो. तर तुम्ही काय करा, मर रोगाचा प्रादुर्भाव झालेली जमीन आहे तिथं किमान 4 वर्ष तरी कांदा पीक घेऊ नका. किमान 4 वर्ष का? हा, पिकाची फेरपालट तिथं करा तुम्ही जरा, म्हणजे पालेभाज्या. ही जमीन कोणची, मध्यम आहे का चांगली आहे? मध्यम आहे आपली. हा, तर काय करायचं मग, लागवडीच्या वेळेस ट्रायकॉर्ड माचा वापर करा. 10 ग्रॅम कार्बन डाझिम प्रति 10 लिटर पाण्यात द्रावण करून या द्रावणात रोपे बुडून मग लावत जावा. असं का? रोगच नाही आम्हाला. रोगाची लक्षणे दिसताच म्हणजे कार्बन डाझिम 10 ग्रॅम आणि 20 ग्रॅम मेकोनझेब प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून जिरवणी करा. म्हणजे आणि त्याच्यावर अजून जांभळा करपा असे भरपूर काही रोग आहेत. जांभळा करपा म्हणजे काय, अल्टरनेरिया पोरी नावाच्या बुरशीमुळे जांभळा करपा येते. काय बघू शकता व्हिडिओमध्ये, समजी पिवळी पात पडल्यावरून. या बुरशीजन्य रोगाचे प्रमाण खरीप हंगामातील दमट ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे जास्त वाढते. धनटवाई रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांद्याच्या पातीवर सुरुवातीला लहान खोलगट पांढरके ठिपके चट्टे पडतात. या चट्ट्याचा मध्य भाग जांभळट लालसर रंगाचा होऊन कडा पिवळसर दिसतात. तसंच दमट हवामानात या रोगाचं प्रमाण वाढून चट्ट्याच्या ठिकाणी तपकिरी किंवा काळपट बुरशीची वाढ होते. चट्ट्याचे प्रमाण वाढल्यामुळे पाणी शेंड्याकडून जळू लागतात व संपूर्ण पात जळाल्यासारखी दिसते. दिसले का तसं? तर तुम्ही अजून काळा करपा पडते त्याच्यावर, ती कशामुळे पडते, कोलिट्रोटिकम नावाच्या बुरशीमुळे काळा पडते. त्याच्यावर बी तुम्ही वेगवेगळ्या तपकिरी करपा पडते. तर हे तुम्ही जे बघता त्याच्यात काय नियंत्रण करा, पेरणीपूर्वी बियाण्यास बीज प्रक्रिया करून घ्यावं लागते. त्याच्यासाठी रोपवाटिकेतील बुरशीनाशक कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावं लागते. लागवड करण्यापूर्वी रोपे बुरशीनाशक द्रावणात बुडून घ्यावं लागते. असे काही गोष्टी राहतात, तुम्ही करत जा. आता फवारणी करून घ्यावं लागेल अजून एकदा. तरी धुकं पडल्यामुळे बी जळते म्हणा की, धुकं पडल्यामुळे जळते ना आबाळ आले, आबाळ आलं तर लईच मार खाते. हवामान कोणतं मानवते, हवामान थंडीचं, हिवाळा थंडगार थंडगार हवा थंडगार मानते. दिवसाचं ऊन असलं तर चालते, धुकं आणि ती जमणार, धुकं आल्यावर आम्ही काय करतो. बरं, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय.